Hello everyone, I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar, Baramati, subject Agriculture Science and Technology. In that, chapter number 7, Greenhouse Technology. In that, we will discuss part first from the Greenhouse Technology. Before going to start the Greenhouse Technology chapter, the greenhouse means what? Okay, greenhouse manje kay? It is a protected structure useful for the cultivation of the certain crops under the controlled climatic condition. Manje ase structure jachyamadhye climate purnapane control kele jate, air temperature asel, humidity asel, moisture asel, okay, wind velocity asel, ya sarva goshti ya structure madhye control kele jatat, tyala greenhouse ase mhantle jate. Different types of greenhouses and polyhouses are used in a temperate region, then tropical and subtropical region. The structure made of galvanized materials are covered by the various type of transparent material, which is known as cladding materials. Okay, that means the material used to cover, this is known as a cladding material, cladding. According to the following, different type of greenhouses are used for crop production. First one is a glass house means what? Glass is used as a covering material for the roof and side of frame. म्हणजे ज्या हाऊसमध्ये साईडचं स्ट्रक्चर म्हणून ग्लासचा वापर केला जातो त्याला ग्लास हाऊस असं म्हटलं जातं. दुसरं आहे पॉली हाऊस. पॉलिथिन शीट इज यूज्ड फॉर कवरिंग द फ्रेम ॲज अ क्लॅडिंग मटेरियल. म्हणजे इथं ग्लासच्या ऐवजी पॉलिथिन शीट वापरलं जातं त्याला पॉली हाऊस म्हणतात. आणि शेड नेट म्हणजे ए फ्रेम इज कवर्ड विथ शेड नेट टू प्रोटेक्ट द प्लांट्स फ्रॉम द डायरेक्ट सनलाईट इज नोन ॲज अ शेड हाऊस. ओके, तर या तिन्हीच्याही डेफिनेशन लक्षात ठेवा. ग्लास हाऊसमध्ये काय असतं, ग्लास कवरसाठी वापरतात. पॉली हाऊसमध्ये पॉलिथिन शीट वापरतात. आणि शेड हाऊस ओनली फॉर द शेड पर्पज, दॅट मीन टू प्रोटेक्ट द प्लांट्स फ्रॉम द डायरेक्ट सनलाईट, दॅट इज अ शेड हाऊस. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे ग्लास हाऊस पाहू शकता. या ठिकाणी हे स्ट्रक्चर ग्लास हाऊसचं स्ट्रक्चर आहे, हे दिलेलं आहे बघा. वर कवरिंग मटेरियल जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी ग्लासचं दिसतं आहे आपल्याला. जे दुसरं या ठिकाणी दिलेले आहेत, हे पहिलं आहे ग्लास हाऊस, त्यानंतर हे दुसरं जे दिलेलं आहे ते पॉली हाऊस. या ठिकाणी आपण पॉलिथिन शीटचा वापर करून तयार केलेलं आपल्याला पाहता येईल. आणि या ठिकाणी शेड नेट किंवा शेड हाऊस जे दिलेलं आहे 3 नंबरला, तर हे शेड हाऊसचा वापर फक्त डायरेक्ट सनलाईटपासून प्रोटेक्ट करणं प्लांट हा उद्देश आहे. तर हे 3 ग्रीन हाऊसचे स्ट्रक्चर आहेत, ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि शेड हाऊस. ओके, नाव द ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस. आता याचे उपयोग काय, ग्रीन हाऊस स्ट्रक्चर केल्याने पिकांना कोणता फायदा होतो आणि सायमल्टेनियसली फार्मर्सला काय फायदा होतो. द यील्ड इज मॅक्सिमम दॅन द आउटडोअर कल्टिवेशन ड्यू टू द इन्व्हायरमेंटल कंट्रोल्ड फॅसिलिटी. बाहेरच्यापेक्षा यील्ड याच्यामध्ये जास्त येतं. रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीज द अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन, चांगली वाढ होते. आयडियल सुटेड फॉर द व्हेजिटेबल फ्लावर क्रॉप्स, इस्पेशली कट फ्लावर. तुम्ही जर पाहिलं पॉली हाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स असतील, फ्लावर्स असतील, आणि कट फ्लावर जरबेरा असेल, रोज असेल, याचा जास्त वापर केला जातो. इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑफ फ्लोरिकल्चर, म्हणजे वर्षभर तुम्हाला व्हेजिटेबल आणि फ्लोरिकल्चर क्रॉप घेऊ शकता, कारण व्हेजिटेबल आणि फ्लोरिकल्चर बऱ्यापैकी सीझनल असतात. मात्र ग्रीन हाऊसमध्ये किंवा पॉली हाऊसमध्ये तुम्ही कंट्रोल्ड क्लायमेट अंडर, म्हणजे पाहिजे तेवढं टेम्परेचर, पाहिजे तेवढी ह्युमिडिटी मेंटेन करून वर्षभरात कधीही ते क्रॉप घेऊ शकता. ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स, म्हणजे एखाद्या सीझनला, म्हणजे पावसाळ्यात देखील तुम्हाला कलिंगड, खरबूज किंवा टरबूज ह्यासारखी पिकं तुम्हाला घेता येतील. डिसीज फ्री अँड जेनेटिकली सुपिरियर ट्रान्सप्लांट कॅन बी प्रोड्यूस्ड कंटिन्युअसली. देन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ केमिकल्स, पेस्टिसाईड अँड कंट्रोल्ड पेस्ट अँड डिसीजेस प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये यूज करता येतील. परत वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इज अ व्हेरी लिमिटेड विथ हायर इफिशियन्सी. वॉटर रिक्वायरमेंट ही ओपन फील्डपेक्षा याला कमी लागतं आणि वॉटर यूज इफिशियन्सी याची जास्त आहे. द मेंटेनन्स ऑफ स्टॉक प्लांट्स, कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांटलेट्स अँड मायक्रो प्रोपगेटेड प्लांटलेट्स.
त्यानंतर पुढचा आहे हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर प्लांट्स. टिश्यू कल्चर प्लांट्सचा हार्डनिंग करण्यासाठी शेड नेटचा किंवा पॉलिहाऊसचा वापर करतात. म्हणजे जे प्लांट्स ह्याच्यामध्ये तयार करतात टिश्यू कल्चर लॅबमध्ये, तर ते तयार केलेले टिश्यू कल्चर लॅबची रोपं हार्डनिंगसाठी या शेड नेटमध्ये आणून ठेवली जातात काही दिवस. प्रोडक्शन ऑफ क्वालिटी प्रोड्यूस फ्री ऑफ ब्लेमिशेस, मोस्ट यूजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग द इन्स्टॅबिलिटी व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम. शेड नेट हाऊस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. ओके, नर्सरीसाठी शेड नेटचा जास्त वापर करतात. तर अशा प्रकारे खूप सारे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला ग्रीन हाऊसचे पाहायला मिळतील. या काही ॲडव्हान्स टेक्निक्स ग्रीन हाऊसमधल्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. कट फ्लावर कल्टिवेशन या ठिकाणी आपण पाहू शकता. हे जे आहे हे जरबेरा आहे, आणि हे जरबेरा कट फ्लावर म्हणजे ज्या फ्लावरला देठं किंवा दांडे असतात 25 ते 30 सेंटीमीटरचे, तर त्याला कट फ्लावर असं म्हटलं जातं. व्हेजिटेबल या ठिकाणी आपण पाहू शकता. टोमॅटो घेतलेला आहे या ठिकाणी ॲज अ व्हेजिटेबल म्हणून पॉलिहाऊसमध्ये. त्याचबरोबर तुम्ही हायड्रोपोनिक्स टेक्निक्स कंट्रोल्ड कंडिशनला घेऊ शकता. इन्क्रीज द वॉटर यूज इफिशियन्सी थ्रू द फॉगर्स देन ड्रीप इन्क्रीज द वॉटर यूज इफिशियन्सी या ठिकाणी या फोटोग्राफ्समध्ये तुम्ही पाहू शकता. स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, देर इज अ स्कोप फॉर युझिंग द ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी फॉर द फॉलोइंग रिझन. म्हणजे काय याला स्कोप आहे किंवा काय रिझन आहे एवढं याला महत्त्व दिलं जातं. द लॉट्स ऑफ बॅरल लँड इज अवेलेबल विच आय कॅन डिप्लॉइड फॉर इरेक्शन ऑफ ग्रीन हाऊसेस. म्हणजे खूप बरीच जमीन आपल्याकडे अवेलेबल आहे, तर त्याचा वापर तुम्ही ग्रीन हाऊस अंडर करू शकता. लो रेनफॉल रिझल्ट इन अ लॅक ऑफ इरिगेशन वॉटर, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी कुड बी युटिलाइज्ड बाय द स्टोरिंग रेन वॉटर अँड युझिंग इट बाय द ड्रिप सिस्टीम. देर इज अ कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स थ्रू आउट द इयर. देर इज अ स्कोप फॉर प्रोपॅगेशन अँड रेजिंग द नर्सरी. गव्हर्नमेंट स्कीम्स आर अवेलेबल फॉर प्रमोटिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. म्हणजे खूप सारे टेक्निकल सपोर्ट्स ज्याला म्हणता येईल, तर ते बऱ्यापैकी आहे, त्यामुळे याला चांगला स्कोप आहे फ्युचरमध्ये. क्रिएट एम्प्लॉयमेंट जनरेशन टू द यूथ थ्रू द ग्रीन हाऊस. म्हणजे व्यापार निर्मिती किंवा रोजगार निर्मिती याच्यातून होऊ शकते. देर इज अ व्हास्ट स्कोप फॉर एक्सपोर्ट प्रोड्यूस. देर इज अ स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप्स ॲज देअर डिमांड्स इज इन्क्रीझिंग इन द डोमेस्टिक मार्केट. Diverting educated young student toward the rural area for using the greenhouse technology. Generally employment erection, maintenance and marketing of greenhouse technology. Generally employment in erection, maintenance and marketing of greenhouse technology are available. These are the vast scope for the rural youth. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट. इन दिस व्हिडिओ वी डिस्कस रिगार्डिंग द ग्रीन टाईप ऑफ ग्रीन हाऊस, देन ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस, अँड वॉट आर द स्कोप इन फ्युचर रिगार्डिंग द ग्रीन हाऊस. ओके, द रिमेनिंग पार्ट्स ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी वी विल डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग द ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी ऑर इफ यू हॅव एनी क्युरीज, देन कम्युनिकेट टू मी. Okay, thank you so much, student.